हनुमान चालीसा वादात आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यानी ही उडी घेतली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्री समोर लाऊडस्पीकर वर हनुमान चालीसा वाचण्याचे आव्हान देणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती यांच्याबद्दल त्यांनी विधान केलंय उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले हनुमान चालिसा वाचायची असेल तर घरी हनुमान चालीसा पाठ करा यासाठी तुमचे स्वतःचे घर नाही का राणा दाम्पत्यावर हल्ला सुरूच ठेवत ते म्हणाले हनुमान चालिसाचे नाव घेऊन अनेक जण वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना शनिवारी अटक करण्यात आली त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाचे पठण केल्याचे बोलले होते त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी दाम्पत्याच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले या प्रकरणी मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याविरुद्ध एफ आय आर नोंदवला होता आणि नंतर त्यात देशद्रोहाचा आरोपही जोडला होता रविवारी मुंबई न्यायालयाने राणा दाम्पत्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली यानंतर रविवारी रात्री उशिरा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना भायखळा महिला कारागृहात नेण्यात आले प्रत्येकजण कोल्हापूरला होते परंतु आमचे गृहमंत्री हे मुंबईमध्ये होते मुख्यमंत्री मुंबईमध्ये होते मुंबईमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एक सन्माननीय खासदार अमरावतीचे आणि एक तिथल्याच भागातले आमदार ह्या दोघांनी एक निर्णय घेतला की बाबा आम्ही येऊन मातोश्रीला अशा प्रकारचं एक तिथं प्रार्थना म्हणणार आणि हनुमा चालिसा हे म्हणायच्याबद्दलचा त्यांनी निर्णय घेतला वास्तविक कुणी कुठं काय म्हणावं हा ज्याचा त्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे त्याबद्दल आमचं कुणाचंही दुमत असायचं कारण नाही पण ज्याच्यातून नवीन प्रश्न निर्माण होणार आहे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार आहे कारण शेवटी गृह विभागाला काही झालं तर राज्यातल्या सगळ्या भागातली कायदा सुव्यवस्था उत्तम ठेवण्याची जबाबदारी ही त्यांची असते आम्ही पण अनेकदा सरकारमध्ये किंवा विरोधी पक्षामध्ये काम केलेलं आहे कधी कधी आम्हाला पण सांगितलं जातं की अमुक अमुक कार्यक्रमाच्या ठिकाणी तुम्ही जाऊ नका तिथलं वातावरण थोडंसं तंग तंग आहे आणि अशा वेळेस तिथं नवीन काही प्रश्न निर्माण व्हायला नको आणि आम्ही जर पोलिसांनी आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही ते ऐकतो त्यांनाही पोलिसांनी सांगितलं की आपण तसं करू नका कारण तुम्ही ज्या वेळेस एका पक्षाच्या नेतृत्वाच्या घरापाशी जाऊन हे सगळं करायचं म्हणता ज्याला कुणाला करायचं आहे त्यांनी आपल्या घरामध्ये प्रार्थना करावी जे काही देवधर्म करायचा आहे तो करावा किंवा जिथं जी देवस्थानं असतात तिथं जावं जिथं श्रद्धा असती तिथं जावं त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही कारण बाबासाहेबांच्या संविधानांनी जे काय आपल्याला सांगितलेलं ते सर्वांना सर्व प्रकारच्या मुभा दिलेल्या आहेत कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये चा राहून आणि हे सगळं होत असताना त्यांना इतक्यादा पोलिसांनी सांगितलेलं होतं की आपण येऊ नका परंतु ते आले त्यांचा त्या फ्लॅट आहे तिथे ते थांबले ते थांबल्यानंतर शेवटी शिवसैनिक पण थोडे बाबा आमच्या नेत्याच्या परिसरामध्ये येण्याचं ने काय कारण आहे असं ते जरा झालिंग आज मी तकली जना तकलीफ उठणे बैठणे की नाही तकलीफ बवासीर की है बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर कॉल और विजिट करें डब्लू डब्ल्यू